अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात काल पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत पवार काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, माझ्यावर कारवाई झाली म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला असं शरद पवार म्हणाले. मी कुटुंब प्रमुख म्हणून सांगतोय, पवार कुटुंबात किंचितही वाद नाही, कुटुंब प्रमुखाचा शब्द महत्वाचा असतो असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलंय. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला या संदर्भातली कोणतीही कल्पना नव्हती. मी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधलाय असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या मुलांशी देखील चर्चा झालीये. त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्यानं मी अस्वस्थ आहे असं अजित पवार यांनी मुलांना सांगितलंय. कौटुंबिक कलहातून अजित पवार यांनी राजीनामा दिला असं वृत्त खरं नाहीये. पवार कुटुंब एक आहे, त्यात कोणतेही कलह नाहीत असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मी कुटुंब प्रमुख म्हणून अजित पवार यांची भेट घेणार आहे, त्यांच्या राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचंय असं शरद पवार म्हणाले.